15 ऑगस्ट गुरुवार रोजी रक्षाबंधन सणानिमित्त बुलढाणा जिल्ह्यात येणाऱ्या मेहकर तालुक्यातील ग्रामीण भागातील शेलगाव देशमुख आणि वरुड या गावी श्री सुबोध सावजी माजी राज्यमंत्री तथा अध्यक्ष बुलढाणा जिल्हा शासकीय नळ पाणीपुरवठा योजना भ्रष्टाचार निर्मूलन समिती यांना शेलगाव देशमुख येथील श्री विठ्ठल रखुमाई विद्यालयातील 130 मुलींनी आणि वरुड येथील 105 महिलांनी ओवाळणी करून राख्या बांधल्या. ओवाळणीत महिलांना स्टीलचे ताट आणि मुलींना स्टीलच्या प्लेट दिल्यात. कार्यक्रमास प्रामुख्याने श्री विठ्ठल रखुमाई विद्यालय शेलगाव देशमुखचे मुख्याध्यापक काशीनाथ शिंदे आणि सर्व सहकारी, श्री विठ्ठल रखुमाई प्राथमिक शाळा शेलगाव देशमुखचे मुख्याध्यापक महेश नंदकुळे आणि सर्व सहकारी, पत्रकार विष्णू आखरे, गजानन नरवाडे, सामाजिक कार्यकर्ते रमेश बियाणी, ग्रामपंचायत सदस्य एकनाथ खरात, माजी तंटामुक्ती अध्यक्ष प्रल्हाद गोरे, नागनाथ कष्टे, शेख सादिक, शेख जब्बार, मदन ताकतोळे, लक्ष्मणराव पाद्रे, बळीराम पांडव, नामदेवराव काळे, गणेश शिंगळे, प्रभू पवार, श्रीचंद पवार, रमेश राठोड, जगदीश पवार, बालू टेलर, नंदू पवार, श्रीचंद पवार, देशराज पवार, तेजराव अवसरमोल, अतुल वानखेडे, परमेश्वर अवसरमोल, रामेश्वर पवार, रमेश राठोड, रवी अवसरमोल, कौसल्या पवार, सीमा पवार, नंदा पवार, मैना पवार आणि मोठ्या संख्येत महिला पुरुष उपस्थित होते. यावेळी माजी राज्यमंत्री सुबोधजी सावजी यांच्या अध्यक्षतेखाली छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सुबोध सावजी यांच्या सामाजिक कार्याबद्दल दिगंबर सवडतकर सर, विष्णू आखरे आणि काशीनाथ शिंदे यांनी गौरवोद्गार काढून त्यांच्या कार्याला सदिच्छा दिल्या. महाराष्ट्र दर्पण न्यूजसाठी विष्णू आखरे, मेहकर, बुलढाणा.